27 मे रोजी वंचित बहुजन युवा आघाडीचे मुंबई विभाग अध्यक्ष परमेश्वर रणशूर यांच्यावर आंबेडकर भवनजवळ अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला असून त्या हल्ल्यात परमेश्वर रणशूरसह वॉर्ड अध्यक्ष गौतम हराळ हे जखमी झाले आहेत. हल्ल्याचा मास्टर माइंड शोधून काढत सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी व मुंबई युवा अध्यक्ष परमेश्वर रणशूर यांना पोलीस सुरक्षा पुरविण्यात यावी अशी मागणी आज सोमवारी वंचित बहुजन युवा आघाडी अमरावती जिल्ह्याच्या वतीनं अमरावती पोलीस आयुक्त मार्फत गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. मागणीचं निवेदन वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख यांच्या नेतृत्वात अमरावती पोलीस आयुक्तमार्फत गृहमंत्र्यांना पाठविण्यात आलंय. निवेदन सादर करतेवेळी जिल्हा नेते सिद्धार्थजी भोजने, जिल्हा महासचिव सागर भोते, प्रमोद राऊत, जिल्हा सहसचिव रुपेश गवई, सिद्धार्थ दामोधरे, अमरावती तालुकाध्यक्ष मयुरेश इंगळे, तिवसा महासचिव अमोल जवंजाळ, अजय तायडे सह कार्यकर्ते उपस्थित होते. वंचित बहुजन युवा आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष परमेश्वर रणशूर यांच्यावर 27 तारखेला डॉक्टर आंबेडकर भवन दादर येथे जीवघेणा हल्ला झाला. आज संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. वंचित बहुजन आघाडीचा प्रचार मुंबईसकट संपूर्ण महाराष्ट्रात जोरावर सुरू आहे. सर्व जनता वंचित घटक हा शब्द ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या मागे जोडलेला आहे आणि आज वंचितची ताकद कुठेतरी वाढत आहे. याचा द्वेष जे सत्ताधारी पक्ष आहेत, जे विरोधक आहेत, त्यांच्या मनात कुठेतरी खुटत आहे. त्यामुळे अजून जोर वंचितचा या महाराष्ट्रात वाढू नये यासाठी आमचे जे योद्धा आहेत वंचितचे, जसे आपले परमेश्वर रणशूर यांच्यावर जीवघेणे हल्ला 27 तारखेला झालेला आहे डॉक्टर आंबेडकर भवन येथे, त्याचे जे मारेकरी आहेत व त्या प्रकरणाचे जे मास्टर माइंड आहेत जगदीश गायकवाड यांनी मध्यकाळात श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केलेले होते, त्या माध्यमातूनच हा हल्ला झालेला आहे. त्याचे जे मास्टर माइंड आहे यांना लवकरात लवकर या महाराष्ट्र शासनाने सत्ताधारी पक्षाने अटक करण्यात यावी.